घटनाबाह्य पक्ष प्रमुखांचे बाली शिवराज. आदित्यजी वाकरेंची आजची पत्रकार परिषद म्हणजे ज्ञान सांगे लोकाला पण शेंबूड आपल्या नाकाला अशी त्यांची परिस्थिती आहे. आदित्यजी वाकरे, दुसऱ्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करण्याच्या आधी तुम्ही आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्याल का की दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये उद्योग मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित असताना जेव्हा आपण पर्यावरण मंत्री होतात तेव्हा आपला कुठलाही संबंध नसताना आपण नक्की कोणते उद्योग करण्यासाठी तिथे गेला होतात या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. त्याचबरोबर ग्लासगोच्या पर्यावरण परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा पर्यावरण मंत्र्यांनी किंवा सचिवांनी जाणं अपेक्षित असताना आपण आपला बालहट्ट आपल्या पिताश्रींच्याकडे केलात आणि त्यांनी केंद्राकडे साकडं घालून आपल्याला आणि आपल्या बरोबरच्या सुंदर टीमला त्यांनी ग्लासगोला पाठवलं. हे सगळे तुमचे परदेश दौरे हे सरकारी खर्चात नव्हते का? बरं, तुमच्या परदेश दौऱ्यामध्ये जे काही सुंदर डेलिगेशन तुमच्या सोबत होतं त्यात तुमचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे तुमच्या सोबत होते. त्यांची नक्की भूमिका काय होती हे आम्हाला समजेल का? का उंटा वरून शेळा राखण्याचा जो काही तुम्ही प्रकार करता त्याच्यासाठी हे वरून तुम्हाला लागतात का? अनेक IAS अधिकारी किंवा IAS अधिकाऱ्यांचं कुटुंबही तुमच्या सोबत होतं, त्यासाठी तुम्ही परवानगी घेतलेली होतीत का? आम्ही तर असंही ऐकलंय की ग्लासगोच्या पर्यावरण परिषदेला जात असताना इकडे ST कर्मचाऱ्यांचा संप पेटलेला होता पण परिवहन खात्याचे सचिव हे ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्याकडे त्यांच्या दुःखाकडे लक्ष न घेता ते तुमच्या सोबत म्हणे बर्फ खेळत होते हे खरं आहे का? सरकारी पैशावरती फॅमिली पिकनिक करणं, सरकारी पैशानं बर्फ खेळणं हा उद्योग तुमचा बंद पडलाय म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे. अहो तुम्ही तर म्हणताय की हे सगळे जे काही MOUs होते जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास 3,53,675 करोड रुपयांचे MOUs केले, या माध्यमातून 2,00,00 कोटींची गुंतवणूक. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.